सनत बिल्डर्स एंड डेवलपर्स, घर सपना पलीकड़ से, फ्लैट प्राइसेस स्टार्टिंग एट जस्ट 14.5 लाख नियर डोडा मार्ग कोर्ट, 800 मीटर्स फ्रॉम गोवा महाराष्ट्र बॉर्डर। थंयसर सरकारान आमकां कांयच आश्वासनां दिली, फक्त आश्वासनां आनी कांयच ना। आश्वासनां दिनूच आमची पोटां भरलीं, पण हे फाटी आतां एक्चुली आमी हांगा पळय जमाव जाल्या टॅक्सी ब्रदर्स म्हणून, ते आमी आयज जमाव जाले ते एकाच कारणाक लागून, जे कॅप एग्रिगेटर हांगा गोंयांत हांगा ते लॉन्च करूंक सोदता, किंवां चड हेडेक जाली ती गोवा मायल्स, आनी हेन्सफोर्थ गोवा मायल्सूय आमकां नाका, कॅप एग्रिगेटरूय नाका। हो सादो मुद्दो सरकार वारंवार आमी करून सुद्दां आयज ते तांकां फ्लरीश करपाक हें करता, तें आमी कदापी सहन करून घेवपाचें ना। आयच्यान एक्चुली आमी 1 तारखेच्यान वचपाक आसले, पण आमकां खंय तरी मातशी भावना आसता, देवा धर्मीक आमकां लागता म्हणून मॉन्टी थर्सडे, गूड फ्रायडे किंवां इस्टर आमच्या बांधवांचो आसलो म्हणून आमी थोडे 5 तारखे मेरेन वयतले म्हणून हें जालें। तरी पूण सरकार दरबारी आमची विनवणी करून सुद्दां आमकां परमिशन दिवपाक खूब कळाव लायलो। तरी पूण काल आमचे टॅक्सी ब्रदर थंय रावन लास्टाक राती आमकां अराउंड संध्याकाळी म्हटल्यार इवनिंग आमकां तें हातीन पडलें। त्याच्या नंतर आमी सगळ्यांक ती मेसेज अजून पावली ना, म्हणजे तुमच्या माध्यमातून आतां आयज आनी फाल्यां आमचें हें स्टार्ट जालां आयच्यान, पूण 8 तारखेच्यान संपूर्ण गोवा हो पॅरलायज जातलो, हें माध्यमांच्यान सांगता। आनी टॅक्सी ब्रदर्स किंवां आमचे कोण ट्रान्सपोर्ट कन्सर्न कोण आहा तेंचे कडेन विनवणी आहा, लायक बसवाले, रेंट कार, रेंट बायक, रिक्षावाला, पायलट्स, हेंचे कडेन हांव माध्यमांचेर विनवणी करतां, कितें तर आतां तर हें आमी करिना जाल्यार हो सरकार जो बीजेपी आसा तो आमकां समशेर सोंपोवपाक फुडें चललेलो आसा। तेन्ना हे माध्यमांचेर हांव तांकां उलो मारता, 8 तारखेच्यान परवाच्यान जें कितें जातलें तें टोटल पॅरलायज गोवा जातलें, हेची सगळ्यांनी नोंद घेवची। डिमांड आमचो मेन पळय आहा तो कॅप एग्रिगेटर जे गोंयांत येवपाचे आहा ते आमी कदापि सहन करून घेवचे ना। इवन आमी सुद्दां जर कोणी काडलो गोंयकाराचो म्हणून एप जाल्यार आमी तेकाय ओपोज आसतलो। अपना भाडा नाल्या तूं मारा भाडा तें आमी कोणूच खपोवन घेवचे। कॅप एग्रिगेटर म्हटले काय ना ते तितून सगळे येले, तो अपना भाडा नाल्या भाड्याक कोण पडला तो आमकां पडोंक ना, पूण आमी आपल्या कोण भाड्याक पडटा हांगा गोंयांत जाल्यार आमी स्थायीक जे आहा भुमीपुत्र म्हणून जे आमी इतली वर्सां आमच्या पुरातन आमच्या बापा भयणीन पळय चलून हाडलो आनी टॅक्सी धंदो पळय आयज सारून दवरलेलो आसा, आनी कितें तरी बाबा गोंयाक आयज नांव दिल्लें आसा जाल्यार टॅक्सीवाल्यान दिल्लें आसा। हे आतां पळय सोपटे 50 पळय म्हणटा न्हू, हे शेपट्यो पळय हाडयता ते गो बाबू सुद्दां म्हणटा पळय आपूण प्रमोट केलो, म्हाकाय सांगात हे उलयताल्यार खूब आहा। आमचे कडेन जायते दिसा आमी जो पर्यंत येना तो पर्यंत इनडेफिनेट हांगा आसतले, जो पर्यंत आमकां निकाल मेळना आनी ते हांगा स्वताहून येना, आमी आपोवन येले थंय 4 जाण वयतले तशें जावचें ना। जो पर्यंत पेपराचेर ठोसपणे आमकां हें मेळना तो पर्यंत आमी हें चालूच धरतलें। 8 तारखेच्यान सगळे येतले। आतां कितें आलां, थोड्यांची भाडी घेतलेली आहा किंवां कोणीन गाडयो भायर दिल्ल्यो आहा रेंट काय रेंट बायक, त्यो तेंच्यांनी घेवच्यो ही विनवणी आहा। आनी 8 तारखेच्यान हें सारकें पॅरलायज जातलें। जे जाल्ल्या एप बेस्ड टॅक्सी जावं एप बेस्ड कार रेंटल आहा न्हू, एप बेस्ड कार रेंटल आहा न्हू, सो तेका ओपोज करपाक आमी आयज जमलेले हांगर। आनी आमी सरकारा कडेन परमिशन मागलेले, सर सरकारान आमकां 5 दिसां परमिशन दिल्ले आनी आयजूच परमिशन मेळ्ळा। सो आमी परवाच्यान जे पळय ट्रान्सपोर्ट सेक्टरांत जे कोण आहा न्हू, रेंट कार, रेंट बायक, टॅक्सीवाले सगळे हांगर प्रोटेस्टाक बसतले अगेन्स्ट कॅब एग्रिगेटर एन एप बेस्ड टॅक्सी सर्विसीस। जी गोश्ट फिजिबल ना ती सरकारान आमच्या माथ्यार मारपाची न्हू, कळ्ळें। सरकार हे आपल्या स्वार्थाक लागून, हे 4-5 आमदार आहा पळय ते आपल्या स्वार्थाक लागून ह्यो आमचो पारंपारीक पळय वेवसाय जो चल्ला तो आमच्या हातींतलो काडून पर प्रांतीयाच्या हातीन दिता, जसो की कॅब एग्रिगेटराचे आनी आमचो खंय तरी बिझनेस सोपोवंक सोदता तो आमी हेच्या फुडें केन्नाच सोपोवन घेवचे ना। आनी आयज आमी आमकां जर ठोस पर आश्वासन जावं ऑर्डर मेळना की कॅब एग्रिगेटर जावं एप बेस्ड टॅक्सी सर्विसीस गोंयांच्यान टोटली बंद जावचे ना ते पर्यंत आमी फाटीं सरचे ना। सो तेकाच लागून सरकाराक आमी सांगूंक सोदता की खंयसर जर कायदो सुवेवस्था हे जर 8 दिसांक सुद्दां जाली जाल्यार एका सरकार जबाबदार आसतलो।
आमका जर सरकारान आपली मशिनरी यूज करून खंय त्रास करून चालू केलो, आमकां अरेस्ट केल्यार सुद्दां आमी बेली घेवचे ना, आमी जेल बरो करतले. आनी हेन्सफोर्थ आमचो हो मुवमेंट वाडत वयतलो. जशें की 8 तारखेर आमी येतले, जर पयतले सरकाराचे कशें कितें मुवमेंट आहा तेजे फुडें जाल्यार मागीर आमची फॅमिलीकूय घेवन हांगा देंवपाचो आमचो ह्या प्रयत्न आसतलो. आनी सरकाराक हांगा दाखोवन दिवंक सोदताले की आमी आमचो वेवसाय आनी आमचे पय जे भुमिपुत्र्यांचो वेवसाय जो आहा तो आमी कसो हेज्या फुडें सोपोवंक दिवचे ना. हेणी सरकारान हेजी नोंद करून घेवपाची. आनी जे कोण पळय टुरिस्ट स्टेक होल्डर्स आहा न्हू तेंच्यांनी आमकां जॉयन जावपाचे. आनी हो सत्याग्रह जो पळय आमची चळवळ जी आहा न्हू वा भुमिपत्राचो धंदो वाचोवपाक न्हू ती आमची फुडें व्हरपाक मदत करपाची. कित्याक हे पळय बीजेपीचे 4-5 आमदार आहा न्हू हे आमचो धंदो सोपोवन हे आपली बोल्सां भरूंक सोदतात. जशें की दयानंद सोपटे GTDC चेअर पर्सन बाबू आजगांवकर आहा जो म्हणटा आमी प्रामाणीक न्हू. हो प्रामाणीक कितको आसा सगळ्यांक संवसाराक खबर आहा. हो काँग्रेसींच्यान बीजेपीन येयलो, बीजेपीच्यान MGBन गेलो, परत आतां बीजेपीन येयला. हो कसलो चोर पळय आनी जे हातीन जर टुरिजम सॅक्टर पडात जाल्यार ते तरक्की जावचे ना, हे डिस्ट्रॉय करून उडयतले. जर पळय मायनींग इंडस्ट्री डिस्ट्रॉय केल्या तेंच्यांनी, तशें टुरिजम इंडस्ट्री डिस्ट्रॉय करपाक हो सरकार फुडें चल्ला. सो सरकाराक ह्यो टुरिजम इंडस्ट्री जो आमी वयर काडलेली आहा ही केन्नाच आमी सोपोवंक दिवचे ना. आज आमचो पयलो दीस. एक्चुली आमी 5 तारखेक परमिशन मागलेले. हे परमिशन एक्चुली आसले काल दिवपाक, बट काही कारणा खातीर आमकां काल परमिशन मेळोंक ना. आनी आज आमी पयलो दीस. आज आमी सगळ्या आमच्या टॅक्सी ब्रदर्सांक कळोंक ना की आज आमी हांगा बसतले म्हणून. तशेंच जशें बापान सांगला, आमच्या योगेशान सांगला, 8 तारखेच्यान जो मुवमेंट आसतलो तो आमचो स्टार्ट जातलो. हांव प्रेस माध्यमांच्यान सगळे आमचे टॅक्सी ब्रदर्स आसा, तशेंच रेंट अ कार, रेंट अ बायक, तशेंच रिक्षावाला, पायलट, बसीस, टेम्पो ट्रॅव्हलर्स, तुमकां सगळ्यांक मागता हांव. आज जर हे टॅक्सीकारांक सोपोवपाक हे गोवर्मेंट जर फुडें सरला न्ही जाल्यार फाल्यां हे तुमकां सोपोवपाक खंयसरूच फाटीं वचपाक ना. तशेंच ह्या पवित्र प्लेसीचेर, पवित्र प्लेस आमी मानता ही, ह्या भुमी प्लेसीचेर जशेंच आमकां एक MLA तेन्ना तो आमचो डेप्युटी स्पिकर आसलो आमचो मायकल लोबो, तेणी हांगा एक आश्वासन दिलें आनी बरोवनूय दिल्लें की आपूण रिजायन जातलो म्हणून. आनी आयज पर्यंत तें जाल्लें ना. तशेंच आमी खंयच्याच मिनिस्टराक आनी एकामेकाक बळी पडनासतना आज आमी हे स्टार्ट केला. एका एंड म्हणटा तो ना. आमचे जे हे हेजिटेशन आसा ते हेजिटेशन जो पर्यंत आमकां हो गव्हर्मेंट जो आसा पळय फुलफील करना तो पर्यंत आमी ह्या प्लेसीचेर जावं आमचे आंदोलन जे आसा पळय हे आमी फाटी व्हरचे ना. तशेंच जो आमचो बाबू सांगता की आमी प्रामाणीक ना म्हणून, फाटल्याच दिसांनी एक मेसेज तेजी येयल्या. दोन गाडयो घेतल्या सेकंड हँड पूण न्यू गाडयो. सो हांव तेजेर उलयना, बट हांव बेश्टो नोंद करून दिता तेणी प्रामाणीक न्हू म्हटला म्हणून. सो हांव सगळ्या गोंयकारां कडेन, सगळ्या टॅक्सीकारां कडेन मागता की तुमी येतात, आयच्यान स्टार्ट जाला, तुमकां मेळोंक ना 1-2 दीस जाल्यार तुमी फुडच्या 8 तारखेक तुमी सगळे जाण आमकां तेको दिवचो. इतलेंच हांव मागता तुमचे कडेन आनी देव बरें करूं म्हणटा. बेळगाव सारखी शॉपिंग आता गोंयांत शक्य फक्त बॉम्बे बाजारांत. बॉम्बे बाजार घेवन आयला तरेकवार प्रकारच्यो साडयो, लग्न समारंभ आनी वेगवेगळ्या सुवाळ्या खातीर खास साडयो. त्याच बरोबर गिफ्ट करपाक 300 रुपयांच्यान साडयो, सिल्क साडी 900 रुपयांच्यान सुरवात आनी लेहंगा 3000च्या रेंजी पासून सुरवात. शिलाई आनी एम्ब्रॉयडरीची खास सोय. तर आयजूच भेट दियात बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी. प्राचीन आणि कलात्मक वस्तूंचो खजिनो जे तुमच्या घरात घरपण हाडटले. देवी देवतांच्यो मूर्ती असो किंवा पूजेचे सामान, शोपीस असो किंवा तरेकवार प्रकारच्यो शोभेच्यो वस्तू गिफ्ट करात किंवा स्वतःचे घर सजयात. आमचे डिझायनर शॉल आणि हँडीक्राफ्ट पळोवपाक मुजरत यात. आमचो पत्तो बॉम्बे बाजार, डिपार्टमेंटल स्टोर, 18 जून रोड, पणजी. हँडीक्राफ्ट शॉपिंग ओनली.